Hello students, in previous lecture we have studied about the antiseptics, disinfectants and antibiotics drugs. In this lecture we have to start the second part of this chapter, that is chemotherapy. In this chapter we have to study the anti-tubercular drugs and anti-malarial drugs. That starts with tuberculosis. What is tuberculosis? Tuberculosis means chronic infection of the lungs caused by bacteria Mycobacterium tuberculosis. Mycobacterium tuberculosis या microorganisms मुळे, bacterias मुळे जो chronic infection produce होतं lungs मध्ये त्याला म्हटलं जातं tuberculosis. Once the bacteria are inside the lungs, they multiply and cause inflammation of lungs. In tuberculosis, lung tissue damage and pus formation take place. जे लंग्समध्ये जे क्रॉनिक इन्फेक्शन प्रोड्यूस होतं, ज्याच्यामुळे इन्फ्लामेशन प्रोड्यूस होतं लंग्समध्ये, आणि लंग्समधील टिश्यू डॅमेज होतात आणि पस फॉर्मेशन प्रोड्यूस होतं. मग त्याचे सिम्टम्स काय काय आहेत? तर फटीग, वेट लॉस, लिथार्जी, ॲनोरेक्झिया, नाईट स्वेट, कफ, चेस्ट पेन्स, दीज आर दी सिम्टम्स. ट्युबरक्युलॉसिस इज डायग्नॉज्ड बाय. ट्युबरक्युलॉसिसचं डायग्नॉसिस म्हणजे निदान कसं केलं जातं, तर कुठकुठच्या टेस्टमध्ये कोणकोणत्या टेस्टने केलं जातं, तर मॉन्टॉक्स टेस्ट, एक्सरे चेस्ट अँड स्प्युटम ॲनालिसिस, दीज आर दी टेक्निक्स ऑफ डायग्नॉसिस ऑफ ट्युबरक्युलॉसिस. नेक्स्ट, अँटी ट्युबरक्युलर ड्रग्स. दीज आर दी केमिकल एजंट्स यूज टू किल मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलॉसिस बॅसिलस अँड इन द ट्रीटमेंट ऑफ ट्युबरक्युलॉसिस. क्लासिफिकेशन ऑफ दीज ड्रग्स, फर्स्ट लाईन ड्रग्स, सेकंड लाईन ड्रग्स अँड न्यूअर ड्रग्स. फर्स्ट लाईन ड्रग्स, दीज ड्रग्स हॅव हाय अँटी ट्युबर ॲक्टिव्हिटी अँड लो टॉक्सिसिटी. जे फर्स्ट लाईन ड्रग्स आहेत, ज्याच्यामुळे अँटी ट्युबरक्युलर ॲक्टिव्हिटीचा जो स्पेक्ट्रम आहे तो ब्रॉड आहे. दीज ड्रग्स हॅव अ हाय अँटी ट्युबरक्युलर ॲक्टिव्हिटी अँड लो टॉक्सिसिटी, जे कमी टॉक्सिक असतात. दीज आर दी यूज रुटीनली, फॉर एक्झाम्पल आयसोनियाझिड, रिफाम्पिन, पायराझिनामाइड, इथॅम्ब्युटॅल अँड स्ट्रेप्टोमायसिन. आयसोनियाझिड, रिफाम्पिन, रिफाम्पिनलाच रिफाम्पिसिन असं पण म्हटलं जातं, पायराझिनामाइड, इथॅम्ब्युटॅल अँड स्ट्रेप्टोमायसिन. नेक्स्ट, सेकंड लाईन ड्रग्स आर लो अँटी ट्युबरक्युलर ॲक्टिव्हिटी अँड लो टॉक्सिसिटी. याच्यामध्ये अँटी ट्युबरक्युलर ॲक्टिव्हिटी ही फर्स्ट लाईन ड्रग्सपेक्षा कमी असते अँड तसेच हे टॉक्सिसिटीसुद्धा कमी असते. फॉर एक्झाम्पल इथिओनामाइड, थायसिटामाइड, सायक्लोसेरीन, कॅनामायसिन, पॅराअमायनो, सॅलिसिलिक ॲसिड अँड ॲमिकॅसिन. नेक्स्ट, न्यूअर ड्रग्स सिप्रोफ्लॉक्सासिन, ओफ्लॉक्सासिन, म्हणजे जे क्लोरोक्विनोलॉन्स या कॅटेगरीमध्ये ड्रग्स येतात ते, फॉर एक्झाम्पल सिप्रोफ्लॉक्सासिन, ओफ्लॉक्सासिन. नेक्स्ट, क्लॅरिथ्रोमायसिन अँड अझिथ्रोमायसिन. सो दीज आर दी न्यूअर ड्रग्स. फर्स्ट वी हॅव टू स्टडी आयसोनियाझिड, which is first line drug, anti-tubercular drugs, and mainly used in treatment of anti-tubercular drugs, as anti-tubercular drugs and in the treatment of tuberculosis. So what is the mechanism of isoniazid? It inhibits mycolic acid synthesis and phospholipid synthesis. Mag हे जे बॅक्टेरिया असतो मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलॉसिस, याच्यामध्ये जे मायकोलिक ॲसिड प्रेझेंट असतं त्याच्या सेलमध्ये, त्याला आयसोनियाझिड काय करतो, इनहिबिट करतो आणि त्याच्यामध्ये जे फॉस्फोलिपिड्सचं सिंथेसिस होण्यापासून प्रिव्हेंट करतो अँड डॅमेज द सेल मेम्ब्रेन ऑफ ट्युबरक्युलर बॅसिलाय. इट इज बॅक्टेरियोसाइडल, जे ट्युबरक्युलॉसिस प्रोड्युसिंग बॅक्टेरियाला किल करतात. ॲडवर्स इफेक्ट, पेरिफेरल न्यूरिटीस, म्हणजे पेरिफेरल न्यूरिटीस या कंडिशनमध्ये काय काय सिम्टम्स असतात, तर नमनेस म्हणजे बधिरपणा येणे, मेंटल डिस्टर्बन्स प्रोड्यूस होतो अशा पेशंटमध्ये अँड कन्वर्जन्स प्रोड्यूस होतात. नेक्स्ट, हेपॅटिटीस. प्रिपरेशन, सो व्हॉट आर दी प्रिपरेशन ऑफ आयसोनियाझिड्स? आयसोनियाझिड टॅबलेट IP 100 mg टू 300 mg वन्स डेली ओरल. इथे पाहू शकता तुम्ही पिक्चरमध्ये आयसोनियाझिड टॅबलेट हे 100 mg ते 300 mg च्या रेंजमध्ये ओरली दिले जातात.
Next drug is rifampicin or rifampin. Mechanism, it inhibits the DNA-dependent RNA polymerase and interferes with RNA synthesis. So, rifampicin inhibits DNA-dependent polymerase, RNA polymerase. DNA-dependent RNA polymerase नावाचं जे एन्झाईम आहे ते त्या बॅक्टेरियाच्या सेलमध्ये असतं. या सेलला इनहिबिट केल्यामुळे इंटरफेअर RNA सिंथेसिसमध्ये इंटरफेरन्स प्रोड्यूस होतो. रिफॅम्पिसिन का कसं ॲक्ट होतं, तर DNA डिपेंडंट RNA पॉलिमरेजला इनहिबिट करतो अँड त्याच्यामुळे RNA सिंथेसिसवर अफेक्ट होतो. RNA सिंथेसिसला इनहिबिट केलं जातं ज्याच्यामुळे बॅक्टेरिया ग्रोथ ही डिक्रीज होते आणि बॅक्टेरिया स्टॅटिक म्हणून हे ॲक्ट होतं. तसेच बॅक्टेरियोसायडल म्हणून ॲक्ट होतं. ॲडवर्स इफेक्ट, युरिन बिकम्स ऑरेंज रेड, फ्लशिंग ऑफ स्किन, वॉटरिंग ऑफ आयज, चिल विथ फीवर अँड ॲबडॉमिनल क्रॅम्स. सो वॉट आर दी ॲडवर्स इफेक्ट ऑफ रिफॅम्पिसिन? युरिन बिकम ऑरेंज रेड, फ्लशिंग ऑफ स्किन, वॉटरिंग ऑफ आयज, चिल विथ फीवर म्हणजे ताप येतो, तसेच थंडी वाजून ताप येतो, ॲबडॉमिनल क्रॅम्प म्हणजे GIT मध्ये ॲबडॉमनमध्ये क्रॅम्प्स प्रोड्यूस होतात, तसेच युरिन बिकम ऑरेंज रेड, वॉटरिंग ऑफ आईज. सो दीज आर दी ॲडवर्स इफेक्ट ऑफ रिफॅम्पिसिन. नॉर्मल डोसमध्ये जे ॲडवर्स इफेक्ट प्रोड्यूस होतात. प्रिपरेशन, रिफॅम्पिन रिफाक्लिन 600 mg ओरली वन्स डेली बिफोर ब्रेकफास्ट. नेक्स्ट इथॅम्ब्युटॉल, इट इनहिबिट्स बॅक्टेरियल सेल वॉल सिंथेसिस. बॅक्टेरियाच्या सेल वॉल सिंथेसिसला इनहिबिट केलं जातं. इट ॲडवर्स इफेक्ट्स आर आय टॉक्सिसिटी कॉजिंग व्हिज्युअल डिफेक्ट्स, लॉस ऑफ कलर विजन, गाउट, मेंटल कन्फ्युजन. दीज आर दी ॲडवर्स इफेक्ट विच आर प्रोड्यूस इन नॉर्मल डोस. प्रिपरेशन्स आर कॉम्ब्युटॉल 800 mg वन्स डेली ओरली. स्ट्रेप्टोमायसिन मेकॅनिझम, इट इनहिबिट्स प्रोटीन सिंथेसिस बाय बाइंडिंग टू 30S रायबोझोमल सब युनिट. ॲडवर्स इफेक्ट्स आर ओटोटॉक्सिसिटी मीन्स इअर टॉक्सिसिटी, नेफ्रोटॉक्सिसिटी, टॉक्सिसिटी ऑफ किडनी ऑर नेफ्रॉन, न्यूरोमस्क्युलर ब्लॉकेड अँड डिफनेस. प्रिपरेशन्स ॲम्बिस्ट्रीन एस 1 gram वन्स डेली बाय इंट्रामस्क्युलर रूट. नेक्स्ट ड्रग इज अँटीट्युबरक्युलर पायराझिनामाइड. इट इनहिबिट्स सेल वॉल सिंथेसिस. ॲडवर्स इफेक्ट्स आर हेपॅटोटॉक्सिसिटी मीन्स लिव्हर टॉक्सिसिटी अँड गाउट. गाउट्स मीन्स डिपॉझिशन ऑफ युरिक ॲसिड इन जॉईंट्स विच लीड्स टू गाउट. प्रिपरेशन ऑफ पायझिना अँड 1500 mg वन्स डेली ओरली. सो दीज आर दी अँटी ट्युबरक्युलर ड्रग्स. इन दिस you have to study deep in the drug isoniazid. isoniazidचं मेकॅनिझम तुम्हाला डीपली स्टडी करायचं आहे. बाकीचे जे ड्रग्स आहेत त्याचं मेकॅनिझम एक्झामला येणार नाही आहे. त्याच्यापैकी फक्त तुम्ही isoniazid ह्याचं मेकॅनिझम हे डीपली स्टडी करायचं आहे. नेक्स्ट आहे BCG vaccine means Bacillus Calmette-Guerin. It is used to enhance immunity against tuberculosis. It is a live vaccine of attenuated bovine strain of Mycobacterium tuberculosis. हे जे Mycobacterium tuberculosis आहे ते त्याच्यासाठी जे BCG vaccine हे कसं प्रोड्यूस केलं जातं, तर bovine strain Mycobacterium tuberculosis. Bovine strain म्हणजे जे कॅटल्स वगैरे असतात ज्याच्यामध्ये जे मायकोबॅक्टेरियम स्पेसिस आहेत त्याच्यामधून ते एक्स्ट्रॅक्ट केलं जातं आणि त्याचं कल्चर करून BCG वॅक्सिन हे प्रोड्यूस केलं जातं. अटेन्युएटेड नॉन पॅथोजेनिक लाईव्ह बॅक्टेरिया, दे प्रोड्यूस अँटीबॉडीज अगेन्स्ट डिसीज प्रोड्युसिंग बॅक्टेरिया. इट इज यूज्ड फॉर प्रिव्हेंशन ऑफ ट्युबरक्युलॉसिस. इट इज सप्लायड ॲज अ 0.5 to 1 mg ड्राय पावडर इन ॲम्प्युल टू बी सस्पेंडेड इन 1 ml ऑफ स्टराईल वॉटर. BCG वॅक्सिन इज युजली गिवन विदिन फर्स्ट 6 months ऑफ लाईफ ऑर इमिजिएटली आफ्टर बर्थ.
0.1 ml of vaccine is injected intradermally on upper part of the left arm, that is deltoid region. Before injection, tuberculin test is done. Tuberculin test का घेत केली जाते. तर BCG vaccine जी hypersensitivity reaction testing केली जाते. BCG vaccine is usually given within first 6 months of life or immediately after birth. It is 0.1 ml of vaccine is injected intradermally. Before injection, tuberculin test is done. WHO categories. World Health Organization ने हे जे anti-tubercular drugs आहेत त्याच्या treatment चे categories बनवलेले आहेत. तो TB patient and recommend DOTS therapy. DOTS therapy means what? The direct observed treatment short course. In 1995, TB patients and recommended DOTS therapy, that is direct observed treatment short course, in 1995 WHO मने 1995 मदे जी therapy produce केली anti tuberculosis चा treatment साथी जी therapy produce केली आहे त्याची category first most serious ill patients. Treatment of TB is taken for 6 to 9 months. It consists of initial intensive phase and continue next continuous phase. So category first ही कधी दिली जाते, तो most serious ill patient जेव्हा chronic स्वरूपाचा serious स्वरूपाचा tuberculosis produce झालेला असतो अशा वेळी त्या TB च्या treatment साठी ही जी 6 ते 9 महिन्यांची category आहे ज्याच्यामध्ये 6 ते 9 महिन्यापर्यंत duration मध्ये ही treatment दिली जाते. It consists of initial intensive phase. मग ह्याच्यामध्ये दोन phase आहेत. First आहे इनिशियल इंटेंसिव फेज, ही सुरुवातीला दिली जाते. याच्यामध्ये ड्युरेशन आहे 2 to 3 months. 2 ते 3 महिन्यांच्या ड्युरेशनमध्ये ही ट्रीटमेंट केली जाते. याच्यामध्ये काय होतं तर रॅपिडली किल ट्युबरक्युलर बॅसिलाय, जे ट्युबरक्युलोसिस प्रोड्युसिंग बॅसिलाय आहेत त्यांना रॅपिडली किल करण्याचं काम या ड्रग्समध्ये केलं जातं. इट अफोर्ड्स सिम्टोमॅटिक रिलीफ. नेक्स्ट फेस आहे याच्यामध्येच ती कंटिन्युअस फेस आहे. दिस इज फॉलोड बाय कंटिन्युएशन फेस लास्टिंग फॉर 4 to 6 months, ड्युरिंग विच द रिमेनिंग बॅसिलाय आर एलिमिनेटेड सो दॅट रिलॅप्स डज नॉट ऑकर. मग ही जी कंटिन्युअस फेस आहे ती 4 ते 6 महिन्यापर्यंत असते. या फेसमध्ये जे उरलेले रिमेनिंग बॅसिलाय आहे कमी प्रमाणात जे आहेत त्यांना एलिमिनेट करण्याचं काम केलं जातं, ज्याच्यामुळे परत त्यांची ग्रोथ प्रोड्यूस होणार नाही किंवा परत टीबी हा उद्भवू शकणार नाही. म्हणून कंटिन्युअस फेसमध्ये 4 to 6 मंथच्या ड्युरेशनमध्ये हे ड्रग्स दिले जातात. नेक्स्ट कॅटेगरी, दॅट इज आता कॅटेगरी 1 मध्ये जसं इंटेन्सिव्ह फेस आणि कंटिन्युअस फेस आहे, मग ह्याच्यामध्ये काय दिलं जातं तर इंटेन्सिव्ह फेसमध्ये कोणकोणत्या ड्रगचं कॉम्बिनेशन दिलं जातं तर आयसोनियाझिड प्लस इथॅम्ब्युटॉल प्लस रिफॅम्पिसिन अँड प्लस पायराझिनामाइड या सर्वांचं कॉम्बिनेशन फॉर्ममध्ये प्रिस्क्राईब केले जातात. आणि कंटिन्युअस फेस म्हणजे 4 to 6 मंथ जे ड्युरेशनमध्ये दिले जातात ते आयसोनियाझिड प्लस रिफॅम्पिसिन हे कॉम्बिनेशन फॉर्ममध्ये दिले जातात. नेक्स्ट आहे कॅटेगरी 2 फॉर रिलॅप्स पेशंट, रिटर्न ऑफ अगेन टीबी इन पेशंट. ज्या पेशंटमध्ये ट्युबरक्युलॉसिस एकदा झालेला आहे, त्याची ट्रीटमेंट झालेली आहे आणि परत त्यांच्यामध्ये तो उद्भवलेला आहे, अशा पेशंटना कॅटेगरी 2 ने ट्रीटमेंट दिली जाते. मग ह्याच्यामध्ये इंटेन्सिव्ह फेस ही 3 महिन्यांची असते. याच्यामध्ये आयसोनियाझिड प्लस रिफॅम्पिसिन प्लस स्ट्रेप्टोमायसिन प्लस पायराझिनामाइड अँड इथॅम्बिटॉल या कॉम्बिनेशनमध्ये ड्रग्स हे दिले जातात. कंटिन्युअस फेस ही 5 महिन्यांची असते, ज्याच्यामध्ये आयसोनियाझिड प्लस रिफॅम्पिसिन प्लस इथॅम्बिटॉल हे कॉम्बिनेशन फॉर्ममध्ये दिले जातात. नेक्स्ट कॅटेगरी इज कॅटेगरी 3, न्यू पेशंट बट नॉट सेव्हिअर टीबी. म्हणजे ज्या पेशंटमध्ये पहिल्याच वेळी टीबी झाला आहे पण नवीनच आहे पण तो जास्त प्रमाणात सेव्हिअर नाही, ॲक्यूट स्वरूपाचा आहे, अशा पेशंटमध्ये कशा प्रकारची
ट्रीटमेंट असते तर इंटेन्सिव फेजमध्ये, इंटेन्सिव फेज ही 2 महिन्यांसाठी असते, याच्यामध्ये आयसोनियाझिड प्लस रिफामपिसिन अँड पायराझिनामाईड. सो कंटिन्युअस फेजमध्ये 4 मंथ्ससाठी असते जर आयसोनियाझिड प्लस रिफामपिसिन. मग इंटेन्सिव फेज आणि कंटिन्युअस फेज म्हणजे काय तर परत एकदा पाहू. इंटेन्सिव फेज मध्ये जी कॉम्बिनेशन फॉर्ममध्ये ड्रग्स दिले जातात ज्याच्यामुळे रॅपिडली जे ट्युबरक्युलॉसिस प्रोड्युसिंग बॅक्टेरियाला, मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलॉसिसला रॅपिडली किल केलं जातं, आणि कंटिन्युअस फेजमध्ये जे रिमेनिंग बॅक्टेरिया आहेत म्हणजे त्या पेशंटला मध्ये बॅक्टेरियाचं प्रमाण हे कमी झालेलं असतं, पण जे रिमेनिंग उरलेले बॅक्टेरियाज असतात त्यांना किल करण्याचं काम हे कंटिन्युअस फेजमध्ये केलं जातं, ज्याचं ड्युरेशन हे इंटेन्सिव फेजपेक्षा जास्त असतं. मग कंटिन्युअस फेजमध्ये का दिलं जातं, तर त्याच्यामध्ये परत रिलॅप्स प्रोड्यूस होऊ नये, परत ट्युबरक्युलॉसिस उद्भवू नये म्हणून कंटिन्युअस फेजमध्ये ड्रग्स दिले जातात. सो दीज आर दी WHO कॅटेगरीज ऑफ ट्युबरक्युलॉसिस ट्रीटमेंट. इन ट्युबरक्युलॉसिस ट्रीटमेंट ड्रग कॉम्बिनेशन इज प्रिफर्ड दॅन सिंगल डोस ट्रीटमेंट. गिव रिझन वाय इन ट्युबरक्युलॉसिस ट्रीटमेंट ड्रग कॉम्बिनेशन इज प्रिफर्ड दॅन सिंगल डोस ट्रीटमेंट. ट्युबरक्युलॉसिसमध्ये ड्रग्स हे कॉम्बिनेशन फॉर्ममध्ये का जनरली दिले जातात, तर त्याची कारणं काय आहेत, तर सिंगल अँटी ट्युबरक्युलर ड्रग्स डेव्हलप रेझिस्टन्स फास्टर दॅन कॉम्बिनेशन थेरपी. तुम्हाला माहीतच आहे की मागे अँटीबायोटिकमध्ये मी तुम्हाला सांगितलंच आहे की सुरू कॉम्बिनेशन फॉर्ममध्येच हे अँटीबायोटिक्स का दिले जातात. तर ह्याचं कारण काय आहे, तर ते सगळ्यात मेन रिझन आहे की सिंगल डोस दिला तर त्याच्यामुळे रेझिस्टन्स हा प्रोड्यूस होऊ शकतो आणि तो अँटीबायोटिक, ते अँटीबायोटिक हे स्पेसिफिक अँटी मायक्रो ऑर्गॅनिझम्सना किल करू शकत नाही, किंवा ते मायक्रो ऑर्गॅनिझम त्या ड्रग्सवर रेझिस्टन्स प्रोड्यूस करतात ज्याच्यामुळे ते अँटीबायोटिक इफेक्टिव्ह नसतो, होऊ शकत नाही. कॉम्बिनेशन थेरपी गिव फॉलोविंग ॲडव्हान्टेजेस. फर्स्ट सिनर्जेस्टिक इफेक्ट, म्हणजे एका ड्रगबरोबर दुसरा ड्रग दिला तर जो पहिला ड्रग आहे त्याची ॲक्शन आहे ती इन्क्रीज केली जाते. ॲक्शन ही दोन कॉम्बिनेशनमध्ये जेव्हा ड्रग्स दिले जातात तेव्हा एका ड्रगची ॲक्शन आहे किंवा ड्युरेशन ऑफ ॲक्शन आणि फार्माकोलॉजिकल ॲक्शन ही इन्क्रीज केली जाते. रिड्यूस ड्युरेशन ऑफ ट्रीटमेंट, ज्याच्यामुळे ट्रीटमेंटचं ड्युरेशन हे कमी होतं. जेव्हा कॉम्बिनेशनमध्ये ड्रग्स दिले जातात तेव्हा ते जी अँटी ट्युबरक्युलर ॲक्टिव्हिटी आहे ड्रगची त्याचं जे ड्युरेशन आहे ते कमी होतं, म्हणजे कमी कालावधीमध्ये तो ट्युबरक्युलॉसिस क्युअर केला जातो. अवॉइड रेझिस्टन्स अँड मल्टिप्लिकेशन ऑफ बॅसिलाय ड्युरिंग ट्रीटमेंट. रेझिस्टन्स हा अवॉइड केला जातो जेव्हा कॉम्बिनेशन फॉर्ममध्ये ड्रग्स दिले जातात, अँड मल्टिप्लिकेशन ऑफ बॅसिलाय ड्युरिंग ट्रीटमेंट. मल्टिप्लिकेशन जे बॅसिलायचं जे प्रीप्रोडक्शन आहे किंवा डिव्हिजन आहे त्याला प्रिव्हेंट केलं जातं, कारण कॉम्बिनेशन फॉर्ममध्ये दिल्यामुळे सिनर्जिस्टिक इफेक्ट प्रोड्यूस होतो ज्याच्यामुळे ॲक्शन प्रोड्यूस जास्त प्रमाणात होते, तसेच ड्युरेशन ऑफ ट्रीटमेंट कमी होते, म्हणजे लवकर ट्युबरक्युलॉसिस हा बरा होतो, आणि ज्याच्यामुळे रेझिस्टन्ससुद्धा प्रिव्हेंट केला जातो आणि बॅक्टेरियाचं मल्टिप्लिकेशनसुद्धा प्रिव्हेंट होतं. मोस्टली कॉम्बिनेशन ऑफ आयसोनियाझिड अँड रिफामपिसिन इज यूज्ड. नेक्स्ट, पेशंट ऑन रिफामपिसिन थेरपी इज ॲडवाइज्ड अबाउट ऑरेंज रेड कलर ऑफ युरिन. रिफामपिसिन हा जो अँटी ट्युबरक्युलर ड्रग आहे तो काय कसं मेटाबोलाईज होतो, तर त्याची ॲक्शन प्रोड्यूस झाल्यानंतर त्याचं जे मेटाबॉलिझम लिव्हरमध्ये होतं ते कशाप्रकारे होतं, तर डीॲसिटायलेटेड मेटाबॉलिक प्रोडक्ट ऑफ रिफामपिसिन इज ऑरेंज रेड कलर. रिफामपिसिन इज ॲन अँटी टीबी ड्रग इज मेटाबोलाइज इन लिव्हर. द डीॲसिटायलेटेड मेटाबॉलिक प्रोडक्ट ऑफ रिफामपिसिन इज ऑरेंज रेड कलर. डीॲसिटायलेशन प्रोसेसने रिफामपिसिनचं जे मेटाबॉलिझम लिव्हरमध्ये होत असतं तो जो प्रोडक्ट बनतो, मेटाबॉलिक प्रोडक्ट बनतो, तो ऑरेंज रेड कलरचा असतो. दिस ऑरेंज रेड कलर मेटाबोलाइट इज एक्सक्रिटेड इन युरिन अँड स्वेट. युरिनमधून हा जो मेटाबॉलिक प्रोडक्ट आहे तो
एक्सक्रीट होतो जो डीएसिटायलेटेड प्रोमेटाबोलिक प्रोडक्ट आहे आणि त्याचा कलर काय असतो तर ऑरेंज रेड कलर असतो. द पेशंट मे थिंक इट ॲज अ हिमॅच्युरिया. पेशंटची असा समज पेशंटचा होऊ नये की त्याला हिमॅच्युरिया प्रोड्यूस झालेला आहे म्हणजेच युरिनमध्ये ब्लड सिक्रेट होत आहे असं त्याला वाटू नये त्या पेशंटला. म्हणून त्याला आधीच प्रिस्क्राईब करताना सल्ला दिला जातो, ॲडवाईस दिला जातो की ऑरेंज रेड कलर युरिन हे प्रोड्यूस होऊ शकतं. द पेशंट मे थिंक इट ॲज अ हिमॅच्युरिया अँड ॲज सो पेशंट मे सफर फ्रॉम ॲन्झायटी, ज्याच्यामुळे त्या पेशंटला ताण येऊ शकतो. दॅट इज वाय पेशंट ऑन रिफॅम्पिसिन थेरपी इज ॲडवाइज रेड कलर युरिन. नेक्स्ट मलेरिया. व्हॉट इज मलेरिया? मलेरिया इज अन इन्फेक्शियस डिसीज कॉज्ड बाय प्रोटोझोआ ऑफ द जीनस प्लाझ्मोडियम विच इज ट्रान्समिटेड फ्रॉम मॅन टू मॅन बाय द बाईट ऑफ ॲनॉफिलस मॉस्किटो. मलेरिया हा इन्फेक्शन डिसीज आहे, तो एका प्रोटोझोनमुळे प्रोड्यूस होतो. मग हे चार प्रकारचे प्रोटोझोन्स आहेत. मग त्याचे जीनस आहे प्लाझ्मोडियम. प्लाझ्मोडियम जीनसचे जे प्रोटोझोआ आहे त्याचे डिफरंट स्पेसेस आहेत चार प्रकारचे. त्या स्पेसेसमुळे मलेरिया हा प्रोड्यूस होत असतो. मलेरिया इज अन इन्फेक्शियस डिसीज कॉज्ड बाय प्रोटोझोआ ऑफ द जीनस प्लाझ्मोडियम विच इज ट्रान्समिटेड फ्रॉम मॅन टू मॅन बाय द बाईट ऑफ ॲनॉफिलस मॉस्किटो. सो फोर स्पेसेस आर देअर: प्लाझ्मोडियम वायवॅक्स, प्लाझ्मोडियम ओवेल, प्लाझ्मोडियम फाल्सिपॅरम अँड प्लाझ्मोडियम मलेरियम. इथे तुम्ही पाहू शकता डायग्रॅममध्ये मलेरियाचे हे जे चार स्पेसेस आहेत त्याच्या कॉलनीज कशा असतात. फर्स्ट इज प्लाझ्मोडियम फाल्सिपॅरम, सेकंड प्लाझ्मोडियम वायवॅक्स, प्लाझ्मोडियम ओवेल अँड प्लाझ्मोडियम मलेरिया. जेव्हा डायग्नॉसिस केलं जातं तेव्हा हे असे कॉलनीज ह्या डिफरन्शिएट केल्या जातात, पाहिलं जातं की कुठच्या स्पेसेसचा मलेरिया हा झालेला आहे आणि त्याच्यानुसार त्याची ट्रीटमेंट ही ठरत असते. नेक्स्ट लाईफ सायकल ऑफ प्लाझ्मोडियम स्पेसेस. प्लाझ्मोडियम स्पेसेस म्हणजे हा जो प्लाझ्मोडियम, हे जे चार स्पेसेस आहेत प्लाझ्मोडियम जीनसचे, प्लाझ्मोडियम वायवॅक्स, प्लाझ्मोडियम फाल्सिपॅरम, प्लाझ्मोडियम वायवेल ओवेल अँड प्लाझ्मोडियम मलेरी, हे जे चार स्पेसेस आहेत प्रोटोझोनचे जे मलेरिया प्रोड्यूस करतात, त्यांचं जी लाईफ सायकल आहे त्या प्रोटोझोनची ती कशी आहे ती हे फ्लो चार्टमध्ये तुम्हाला दिलेली आहे. फिमेल ॲनॉफिलस मॉस्किटो बाईट्स. फिमेल ॲनॉफिलस मॉस्किटो जेव्हा ह्युमन बॉडीला बाईट करते, ह्युमनला बाईट करते, तेव्हा ती काय करते तर इंट्रोड्यूस स्पोरोझॉइड्स इन ह्युमन ब्लड. ह्युमन फिमेल ॲनॉफिलस मॉस्किटोमध्ये प्लाझ्मोडियमचे स्पोरोझॉइड्स असतात. जेव्हा फिमेल ॲनॉफिलस मॉस्किटो ही ह्युमन बॉडीला बाईट करते तेव्हा ती जे स्पोरोझॉइड्स आहेत प्लाझ्मोडियम स्पेसेसचे ते ह्युमन ब्लडमध्ये इंट्रोड्यूस करते, ज्याच्यामुळे काय होतात ते इट एंटर इन टू ह्युमन पॅरेन्कायमल सेल अँड मल्टीप्लाय. पॅरेन्कायमल सेल्समध्ये ह्युमन बॉडीच्या जाऊन त्या स्पोरोझॉइडचं मल्टिप्लिकेशन होतं ज्याच्यामुळे त्यांची संख्याही वाढते. मेरोझॉइड्स लिबरेटेड फ्रॉम लिव्हर सेल अँड एंटर इन टू सर्क्युलेशन. या स्पोरोझॉइड्सचं कन्वर्जन मेरोझॉइड्समध्ये होतं लिव्हरमधून. मेरोझॉइड्स लिबरेटेड फ्रॉम लिव्हर सेल्स एंटर इन टू सर्क्युलेशन. ब्लड सर्क्युलेशनमध्ये ते मेरोझॉइड्स येतात. इनव्हॅलिड RBC मल्टीप्लाय, ज्याच्यामुळे काय होतं तर RBCचं मल्टिप्लिकेशन हे ॲबनॉर्मल होतं, ज्याच्यामुळे मेरोझॉइड्स इन RBC रिलॅक्सेस टॉक्सिन कॉजेस चिल अँड फीवर. रेड ब्लड सेल्समध्ये जे मेरोझॉइड्स असतात ते काय करतात तर टॉक्सिन्स रिलीज करतात, ज्याच्यामुळे थंडी वाटते आणि ज्याच्यामुळे फीवर प्रोड्यूस होतो, थंडी येऊन ताप येतो. इन RBC मेरोझॉइड्स चेंजेस टू ट्रोपोझॉइड्स अँड टू सीझन्स. मग त्या RBCमध्ये त्याचं परत एकदा डिव्हिजन होतं त्या मेरोझॉइड्सचं, इट चेंजेस टू ट्रोपोझॉइड्स अँड सीझन्स, म्हणजे असं डिफरंट त्याच्या स्टेजेसमध्ये त्याचं डिव्हिजन होतं. आणि मग तीच ॲनॉफिलस मॉस्किटो जेव्हा डास, त्या मॉस्किटो जे नॉर्मल डास असतात ते त्या मलेरिया प्रोड्युसिंग पेशंटला, मलेरिया ज्याच्यामध्ये प्रोड्यूस झालेला आहे अशा पेशंटला जेव्हा साधा डास चावतो तेव्हा आणि तो दुसऱ्या व्यक्तीला जर चावला तर त्या एका पेशंटमधून त्या दुसऱ्या पेशंटमध्ये मलेरियाचा ट्रान्सफर होतो, म्हणजे स्पोरोझॉइड्स हे जे आहेत ते
एका पेशंटकडून दुसऱ्या व्यक्तीकडे त्याचा ट्रान्सफर होतो आणि मलेरियाचं इन्फेक्शन हे प्रोड्यूस होतं. परत एकदा पाहूया लाईफ सायकल कशी असते प्लाझ्मोडियम स्पेसिसचं. फिमेल ॲनाफिलिस जातीचा जो मॉस्क्युटो असतो तो जेव्हा ह्युमनला बाईट करतो तेव्हा तो स्पोरोझाइट्स ह्युमन ब्लडमध्ये इंट्रोड्यूस करतो, एंटर इन टू ह्युमन पॅरेन्कायमा सेल अँड मल्टिप्लाय. मेरोझाइट्स लिबरेटेड फ्रॉम लिव्हर सेल्स, म्हणजेच जे स्पोरोसाइट्सचं कन्वर्जन मेरोझाइट्समध्ये होतं आणि लिव्हर सेलमधून ते लिबरेट होतात आणि ब्लड सर्क्युलेशनमध्ये जातात. याच्यामुळे आर बी सीज इनव्हॅलिड स्वरूपात मल्टिप्लाय होतात, ॲबनॉर्मली मल्टिप्लाय होतात. मेरोझाइट्स हे आर बी सीजमध्ये असतात. विच रिलीजेस टॉक्सिन कॉजेस चिल्स अँड फीवर. मग ते आर बी सी नंतर परत त्याचं नेक्स्ट स्टेजमध्ये रूपांतर होतं. इन आर बी सी मेरोझाइट्स चेंजेस टू ट्रोपोझाइट्स अँड टू सीजन्स. आणि त्याच्यानंतर एका पेशंटकडून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत त्याचं इन्फेक्शन हे होऊ शकतं मॉस्क्युटोद्वारे. सो नेक्स्ट लाईफ सायकल ऑफ प्लाझ्मोडियम स्पेसिसमध्ये हाफ ऑफ लाईफ सायकल ऑफ प्लाझ्मोडियम इज कम्प्लीटेड इन दी बॉडी ऑफ मॉस्क्युटो अँड रिमेनिंग हाफ इन ह्युमन लिव्हर ऑफ आर बी सी. म्हणजेच ह्या प्लाझ्मोडियम स्पेसिसची जी लाईफ सायकल आहे ती अर्धी मॉस्क्युटोमध्ये होत असते, म्हणजे ॲनाफिलिस मॉस्क्युटोच्या बॉडीमध्ये हाफ सायकल ही होत असते, म्हणजे स्पोरोझाइट्सपर्यंत हे मॉस्क्युटोमध्ये होत असते. आणि एकदा स्पोरोझाइट हे ह्युमन बॉडीनंतर गेल्यानंतर त्याच्या ज्या नेक्स्ट स्टेजेस आहेत ते ह्या ह्युमन बॉडीमध्ये होत असतात. सो हाफ ऑफ लाईफ सायकल ऑफ प्लाझ्मोडियम इज कम्प्लीटेड इन दी बॉडी ऑफ मॉस्क्युटो अँड रिमेनिंग हाफ इन ह्युमन लिव्हर अँड आर बी सीज. सिम्प्टम्स ऑफ मलेरिया आर चिल, फीवर, पेन इन जॉईंट्स अँड ओमिटिंग. प्लाझ्मोडियम फाल्सिपेरम कॅन एंटर इन ब्रेन अँड कॉजेस सिरेब्रल मलेरिया. प्लाझ्मोडियम फाल्सिपेरम नावाचा जो प्लाझ्मोडियम स्पेसिस आहे तो ब्रेनमध्ये इन्फेक्ट करतो आणि ज्याच्यामुळे सिरेब्रल मलेरिया हा प्रोड्यूस होतो, जो रेअर केस आहे. नेक्स्ट क्लासिफिकेशन ऑफ अँटी मलेरियल ड्रग्स. क्विनोलिन डेरिवेटिव्स, ज्याच्यामध्ये क्विनोलिन ग्रुप प्रेझेंट असतो, क्विनिन, क्लोरोक्विन, अमोडेक्विन, प्रिमॅक्विन अँड मेफ्लोक्विन, बिग्युनाइड्स, प्रोग्युनिल, पिरिमिडिन डिरेव्हेटिव्स, पायरिमिथामाइन, ॲक्रिडिन्स, गॅमा अमायनो ॲक्रिडिन, मेपाक्राइन, अँटीबायोटिक्स, टेट्रासायक्लिन, डॉक्सीसायक्लिन, सल्फोनामाइड, सल्फाडॉक्झिन, सल्फामिथोपायराझिन, सल्फोन, डॅप्सोन. नेक्स्ट मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ऑफ क्लोरोक्विन. क्लोरोक्विन कॉन्सन्ट्रेट इन आर बी सीज अँड किल सेकंडरी सीझन्स. क्लोरोक्विन ॲक्ट बाय इन्क्रीझिंग पी एच ऑफ प्लाझ्मोडियल सेल, देअर बाय इंटरफेअरिंग इन दिस इंटिग्रेशन ऑफ हिमोग्लोबिन. क्लोरोक्विन कसं ॲक्ट होतं तर तो आर बी सीजमधील जे सीझन्स आहेत त्यांना त्यांच्यावर ॲक्ट होतो आणि त्यांना किल करतो. क्लोरोक्विन कॉन्सन्ट्रेट इन आर बी सीज अँड किल सेकंडरी सीझन्स. क्लोरोक्विन ॲक्ट्स बाय इन्क्रीझिंग पी एच ऑफ प्लाझ्मोडियल सेल. जे प्लाझ्मोडियल सेल जी प्रोटोजोअल सेल आहे त्याला त्याचा पी एच इन्क्रीज करते, देअर बाय इंटरफेअर इन दिस इंटिग्रेशन ऑफ हिमोग्लोबिन. क्लोरोक्विनचं थेरापेटिक युजेस आहे ॲक्यूट मलेरिया, प्रोफिलेक्सिस ऑफ मलेरिया म्हणजे प्रिव्हेंशन केलं जातं, रुमॅटॉइड अर्थरायटिस, अमिबियासिस म्हणजे अमिबाचं जे इन्फेक्शन आहे अमिबियासिससाठीसुद्धा क्लोरोक्विन हा प्रिस्क्राईब केला जातो. ॲडवर्स इफेक्ट्स, इपिगॅस्ट्रिक डिस्ट्रेस, लॉस ऑफ विजन ड्यू टू रेटिनल डॅमेज, कार्डिओटॉक्सिसिटी. प्रिप्रेशन क्लोरोक्विन टॅबलेट 250 mg. नेक्स्ट प्रिमॅक्विन. थेरापेटिक युजेस रॅडिकल क्युअर ऑफ मलेरिया, ॲडवर्स इफेक्ट्स ॲनिमिया. प्रिप्रेशन प्रिमॅक्विन टॅबलेट 15 mg डेली फॉर 2 weeks अलॉंग विथ क्लोरोक्विन. नेक्स्ट इज क्विनिन. थेरापेटिक युजेस सिरेब्रल मलेरिया, ॲडवर्स इफेक्ट्स आय टॉक्सिसिटी, सिंकोनिझम, ब्लड विजन. प्रिप्रेशन क्विनिन सल्फेट टॅबलेट 600 mg ओरल फॉर 5 days. So here we studied anti-tubercular drugs and anti-malarial drugs. In next lecture, that is in part 3, we have to study the anti-leprotic drugs and antiviral drugs and
एंटी फंगल ड्रग्स. थैंक यू.